असा सुरू ठेवतोय. डॉक्टर, हे सगळं म्हणजे गप्पा संपवताना आरोग्याच्या बद्दल तुम्ही काय काळजी घ्यावी, कधी कसा वेळेत ओळखावं, शरीर आपल्याला जे सिग्नल देते ते त्याच्याबद्दल काय सांगा. सध्या मी जे पाहतोय त्याच्यावरून मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत माणसं अतिरेक करायला लागलीत, कुठल्याही गोष्टीत. म्हणजे स्वच्छता तर अतिरेकी स्वच्छता असते, म्हणजे माझ्या मुलांनी इथे हात लावायचा नाही, माझ्या मुलांनी तिथे हात लावायचा नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही, असं करायचं नाही. माझ्या मताप्रमाणे सगळ्यांनी नॉर्मल राहावं, कारण तुमच्या बॉडीमध्ये एक ॲडॅप्टेबिलिटी असते. तुम्ही ज्या वातावरणात असता ना, त्या वातावरणात ते स्वतःला ॲडजस्ट करून घेत असतं. तर कुठलीही गोष्ट एक्स्ट्रीमला, चांगली किंवा वाईट, कुठलीही गोष्ट एक्स्ट्रीमला नेऊ नका. मी रोज बिस्लरीच पेईन, चुकीचं आहे. तुम्ही त्या गोष्टीला एक्सपोजच झालं नाही तर तुमचं जेव्हा केव्हा चुकून कुठंतरी पाणी बदल होईल तर तुम्हाला त्रासच होईल. मी अमुक एकच खाणार, अमुक एकच पिणार, नो सॉरी, जे समोर येईल ते सुखासमाधानाने खायला शिका. जिथे जायचं आहे तिथे जा, जसं जायला जमेल तसं जा. शक्य असेल कारने जा, कारने शक्य नाही बसने जा, नसेल शक्य चालत जा. सो ही ॲडॅप्टेबिलिटी तुमच्या बॉडीत ऑटोमॅटिकली असते. ती प्रवृत्ती मारण्याचा आपण एक प्रयत्न खूप त्याला काय म्हणतो ना, जिद्दीने करतोय, तो करू नका. एक दुसरी गोष्ट, तुमची बॉडी तुम्हाला सिग्नल्स देत असते. एखादा आजार जेव्हा सुरू होतो ना, तेव्हा जसं मी म्हटलं की सुरुवातीला त्याच्या आधी परिणाम तुम्हाला जाणवायला लागतात. मोस्टली मोस्ट ऑफ द डिसीजेसमध्ये जे जुनाट आजार असतात त्याच्यात सुरुवातीला एक तर चिडचिड व्हायला लागते किंवा कंटाळा यायला लागतो. या दोन गोष्टींकडे लक्ष ठेवा. मी असं नाही म्हणत की लगेच त्याच्यातून काहीतरी मोठा आजार उद्भवेल, पण मोस्टली सुरुवातीला ज्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं अशी ही दोन लक्षणं असतात. आणि या दोन लक्षणांमधून पुढे मग बाकीचे आजार हळूहळू त्यांचं खरं रूप दाखवायला लागतात. तर या ठिकाणी दुर्लक्ष करू नका. आणि ही ठिकाणं अशी असतात की ज्या ठिकाणी तुम्ही फक्त इंडिस्पोज्ड असता, की तुमच्या खाण्यापिण्याच्या कुठल्या तरी सवयी, तुमच्या राहणीमानातलं काहीतरी चूक, तुमच्या वागण्यातल्या काहीतरी सवयी, या तुम्ही थोड्याशा मॉडिफाय केल्या ना, थोड्याशा म्हणतो मी, लगेच दुसऱ्या टोकाला नका जाऊ. आजपासून मी नॉनव्हेज सोडलं, उद्यापासून मी चहा बंदच केला, असलं करायची गरज नसते. फक्त ते नॉर्मलचेला आणा. तेवढं नॉर्मलचेला आणलं ना तर तुमचं शरीर त्याला भरून आणतं. इतक्या कमी लेवलला कुठलाही आजार असला तरी तो असतोच. आणि मग त्याच्या पलीकडे असतात ते अगदी जेनेटिक लेवल, की बाबा तुमच्या आईवडिलांकडून किंवा तुमच्या घराण्यातून इनहेरिट होऊन आलेले काही आजार असतील, तर त्या ठिकाणी तुम्हाला मात्र डॉक्टरची मदत घ्यायलाच पाहिजे. पण डॉक्टर हा तुमच्या विश्वासाचा, स्वतःचा फॅमिली डॉक्टर, ही कन्सेप्ट जी आता जात चालली आहे ती शोधून काढा. तुमच्यासाठी एक चांगला डॉक्टर ज्याला तुमची प्रकृती माहिती आहे, जो तुम्हाला परफेक्ट गाईडलाईन देईल की हे तू कर, हे करू नको, याची तुला गरज नाही आहे. जसं मी एक छोटं उदाहरण देईन, छोटंसं उदाहरण देईन एका मिनटात, की एक माझ्या पेशंट होत्या, त्या माझ्याकडे ट्रीटमेंटला वेगळ्या कारणासाठी येत होत्या, खूप दिवस येत होत्या, त्यांचे इतर प्रॉब्लेम्स होते. आणि वन फाईन मॉर्निंग त्यांना सांगितलं की तुम्हाला कॅन्सर झाला आहे आणि तुम्हाला उद्याच्या उद्या केमोथेरपी करायची असं सांगितलं. तर मी बघितलं, मला एनी हाऊ ते पटलं नाही. आणि मी म्हणलं नाही रे, नाही हे डायग्नोसिस नाही आहे बरोबर, तू हा रिपोर्ट रिपीट कर. आम्ही रिपीट केला आणि तो टीव्ही निघाला. म्हणजे त्या बाईला एक केमोथेरपी दुसऱ्या दिवशीची गेली असती, तिची इम्युनिटी खाली गेली असती, पूर्ण टीव्ही पसरला असता, त्या ठिकाणी ती बाई गेली असती. सो तुमची प्रकृती माहिती असलेला आणि तुम्हाला परफेक्ट सल्ला देणारा डॉक्टर तुमच्या बरोबर पाहिजे, ही आजच्या काळाची अतिशय महत्त्वाची गरज आहे. शरद पोंक्षे माझ्याकडे सगळे प्रयोग करून आले आणि हे फॉर्च्युनेटली थोडक्यात वाचले ना, यांच्यावरचे प्रयोग सुरू झाले होते, थोडक्यात वाचले. अतुल, तू काय सांगशील हे सगळं संपवताना?